वर्षानुवर्ष धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जरा मामा तिकडे राजकीय सत्ताधारी असतील की विरोधी असतील याने आतापर्यंत प्रलंबित ठेवला. वास्तविक पाहता ही मागच्या 50 वर्षापासूनची मागणी एसटी आरक्षणामध्ये नाव असताना सुद्धा या समाजाला आतापर्यंत दूर ठेवण्याचं काम आतापर्यंत दूर ठेवण्याचं पाप जे राजकीय पुढाऱ्यांनी केलं त्यांना निश्चितपणानं आपल्याला याच मार्गानं लाईनवर आणता येण्यासाठी हे सगळं आपण करत आहोत. खरं म्हणजे जे सिल्लोडचे खिल्लारी आहेत यांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे. वास्तविक पाहता या खिल्लाऱ्यांच्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन माननीय उच्च न्यायालयाने या समाजाला एसटी आरक्षणापासून दूर ठेवलं. जे जनहित याचिका दाखल केली होती ती याचिका खारिज केली पण हे प्रमाणपत्र देत असताना सरकारनं माहीत होतं एकीकडे प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याची भूमिका म्हणून माननीय सर उच्च न्यायालयामध्ये दाखल करायचं आणि मग उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हे आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न हे जे सरकारने चालवलेला खेळ आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. खरं वास्तविक पाहता हे खिल्लाऱ्यांचं जे प्रमाणपत्र दिलेलं आहे याच्या संदर्भात सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये आपली जी मागणी ठेवली होती ते म्हणणं दाखल केलं होतं. त्या म्हणण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की धनगर नावाची जात या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही आणि इकडं धनगराच्या खिल्लाऱ्यांच्या प्रमाणपत्राला मान्यता द्यायची ही जी ड्युअल भूमिका आहे ड्युअल पॉलिसी आहे सरकारची हीच पॉलिसी आपणाला वंचित पासून दूर आरक्षणापासून दूर ठेवत आहे. म्हणून बांधवानो सरकारच्या ह्या लपंडावाला आपण ओळखलं पाहिजे. खरं म्हणजे आपण मी या ठिकाणी खरं दुर्दैवानं मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो सरकारमध्ये आपलं कुणीच नाहीये सरकारमध्ये आमचं कुणीच नाहीये आणि धनगर समाजाचा कोणही नाही असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. ना सरकारमध्ये आहे ना कुठल्या प्रशासकीयमध्ये आहे ना कुठे राजकारणात आहे. म्हणून हा एक खऱ्या अर्थानं या समाजाला दुर्लक्षित ठेवणं हाच एक प्रमुख उद्देश शासनाचा आहे असं आम्हाला वाटते. माननीय हायकोर्टामध्ये निकाल विरोधात गेला त्याच्यानंतर आमच्यापैकीच एका माणसाला सरकारमधल्या एका माणसाने लाचलुचपत देऊन त्या एकट्याला पिटिशन करायला लावलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ते पिटिशन रद्दबातल करायला लावलं. म्हणजे हे सरकार एकीकडे अशा पद्धतीने वागते म्हणजे पाप भीक मागू देत नाही आणि आई जेवायला देत नाही अशा प्रकारची भूमिका या सरकारची आहे. म्हणून या सरकारला कुठंतरी ठेचलं पाहिजे म्हणून आम्ही या भूमिकेमध्ये आलेलो आहोत की या सरकारला खऱ्या अर्थानं म्हणून आमची दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला सरकारमध्ये कसं जाता येईल आम्हाला विधानसभेमध्ये विधान परिषदेवर लोकसभेत राज्यसभेत कसं जाता येईल याच्यासाठी जर काही करता येत असेल तर मित्र हो खरं म्हणजे या समाजाला काही अवघड नाहीये. महाराष्ट्रामध्ये जर
बहुसंख्य मराठा असेल तर 2 नंबरवर निश्चितपणाने धनगर समाज आहे. म्हणून या समाजाला सत्तेचे जेवढं सत्तेपासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं ठेवण्यासाठी सातत्यानं आपण प्रयत्नशील राहूया. म्हणून आपल्याला खरं म्हणजे राजकारणात असणं अत्यंत आवश्यक आहे. राजकारणातून सत्ते जाणं, आमदार खासदार करणं ही महत्वाची बाब आहे. आपण असे अनेक जरी आंदोलनं केली, मागच्या 40 वर्षात आंदोलनं करतच आलेले आहोत, पण त्याला कुठेही हे सरकार साथ देत नाही. म्हणून आपल्याला एक शेवटचा पर्याय म्हणून हा आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि या उपोषणाच्या मार्गात आपण प्रयत्न करूया. नाहीतरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये यांना आपणाला काहीतरी निश्चितपणानं दाखवावं लागेल. एवढंच आपण या ठिकाणी करू शकतो. धन्यवाद.